Hello, my friends. Unfortunately, many of us lost our jobs because of coronavirus. Like you, thought about how to make money during all last month. And guess what? I found one great method. Have you ever played in blackjack? Today, I will advise you the best version of this great game. On Forabet, you will find blackjack with great interface and fast payouts. Now, I will show you how to play, and I hope you will enjoy it. Let's go. First of all, we need to place bet. Let's play for 1k rupees. So let's start. Amazing, what a lucky first try. Easy win. So we won 2k rupees. Now we can bet little more. Okay, give me my cards. So we can get one more. I think I will be risky and get another card. Wow, another big win. What a great game. शिवाजी भाग गया. कोण कहता है शिवा भाग गया. सिद्धी जोहर आपल्या पलंगावरून उठत किंचाळला. विजलेल्या साऱ्या मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. मध्यान धुंद झालेला सिद्धी नुकताच कुठं निद्राधीन होत होता. तो शिवाजी पळून गेल्याची बातमी त्याला सांगण्यात आली. संतप्त सिद्धी उभा होता. डोळे आस्क बनले होते. ज्यानं ही बातमी आणली त्याचे गाल सिद्धीच्या थपडा आणि भुक्यांनी रंगले होते. फाजल आणि मसूद धावत डेऱ्यामध्ये आले. सिद्धी जोहर समोर येताच फाजल म्हणाला, तरी मी सांगत होतो. खामोश. त्याची संतप्त नजर वळताच फाजलचे पुढचे शब्द घशामध्येच राहिले. सिद्धीची नजर मसूदवर वळली. तो म्हणाला, मसूद, शिवा का पिछा करो, जिंदा या मुर्दा, त्याला घेऊन आल्याखेरीज आमच्या समोर येऊ नका, जा. छावणीची धावपळ उडाली. मसूदनं भर रात्री हजार घोडेस्वार पायदळ जमा केलं. भर पावसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं तो धावू लागला. घुंगावणाऱ्या वादळ वाऱ्याची उभ्या पावसाची तमानं बाळगता मसूद त्या चिखल राडीतून घोडदौड करीत होता. पेटलेल्या शेकडो मशाली अमावस्येला भूतांच्या काड्या नाचाव्यात तशा नाचत होत्या. अचानक पुढे गेलेला कोणीतरी किंचाळला, दुश्मन. मसूदला अवसान चिडलं. मसूदच्या वाटेने येणाऱ्या पालखीला गराडा घालण्यात आला. चिंब भिजलेला मसूद पायउतार झाला. पालखीभोवती मशाली आणल्या गेल्या. पालखी चालवान उचललं गेलं. स्मित वदनानं बसलेला शिवा सर्वांच्या नजरेत आला. शिवाजी राजे, मसूद उद्गारला. हा, शिवा म्हणाला. मसूदला काय बोलावं हे कळेना. आपल्या चेहऱ्यावरून ओघळणारं पाणी निपटत तो म्हणाला, आपल्याला छावणीकडं नेण्यासाठी आम्ही आलो हो. आम्ही तिकडंच येत होतो. ठीक आहे, चला. पालखीला मसूदनं गराडा दिला. पालखी सिद्धीच्या तळाकडं चालू लागली. भर उन्हाळ्यात चक्रीवादळ घुमत यावं तशी शिवाजी महाराज सापडल्याची बातमी सिद्धीच्या तळावर आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना पकडल्याच्या आनंदामध्ये मसूद छावणीकडे येत होता. सिद्धी जोहर, फाजल खान, सलाबत खान सारे सिद्धीच्या डेऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. मसूद दौडत डेऱ्याजवळ आला. ओलाचिंब झालेल्या मसूदला भिजलेल्याची जाणीवही नव्हती. मसूदला पाहताच सिद्धी म्हणाला, मसूद बादर हो, त्या शिवाजीला पकडून आणलंस ना. जी, कोणत्याही क्षणात तो शिवाजी हजर होईल. जा मसूद, पोशाख बदलू नये. मसूद गेला आणि डेऱ्यासमोर पालखी आली. पालखीला शेकडो सशस्त्र लोकांचा गराडा पडला होता. चौफेर मशाली धूर ओकत होत्या. धिप्पाड देहाचा, काळा कुळकुळीत रंगाचा, जाड ओठांचा सिद्धी जोहर डेऱ्यासमोर आलेल्या पालखीकडं पाहत होता. दाट भुयांखाली त्याचे आरक्त डोळे चमकत होते. आपल्या कुरळ्या केसांवरून हात फिरवीत सिद्धी जोहर पुढे आला. पालखीतून उतरलेल्या राजांना तो म्हणाला, अहो राजे, भिजला नाहीत ना. त्यावर राजे म्हणाले, फारसा नाही. बैठकीकडे बोट दाखवत सिद्धीनं सांगितलं, बसा राजे.
सिद्दी जोहर बरोबर फाजल खान सलाबत खान होते। आपल्या बापाच्या मृत्यूला कारणीभूत झालेला शिवाजी फाजल खान ताठरलेल्या नजरेनं पाहत होता। सिद्दी जोहरनं सलाबत खान आणि फाजल खान यांची ओळख करून दिली। सिद्दीनं सलाबतच्या कानात काहीतरी सांगितलं आणि सलाबत बाहेर गेला। सिद्दीनं राजांना विचारलं, राजा साहब पळून जात होता, जमलं तर पाव हा इरादा होता, तो फिर क्या हुआ? जमलं नाही, राजे म्हणाले। सिद्धी ढगांच्या गडगडासारखा असला आणि म्हणाला, राजे बहादूर आहात, तुमच्या धिटाईचं कौतुक वाटतं। कौतुक? जोहर, फजल खान मध्येच ओरडला। सल्तनीच्या या दुश्मनाचं कौतुक असलं, तलवारीनं त्याची कत्तल करा। हा फाजल जुबावर, सिद्दी जोहर डोळे फिरवित म्हणाला, शिवाजी राजे हे तुझ्या माझ्यासारखे सरदार नाहीत, ते राजे आहेत, त्यांचा निर्णय बादशाह सलामत घेतील। आज राजे आमचे मेहमान आहेत। त्या प्रकारानं राजांच्या चेहऱ्यावरची रेषाही हल्ली नाही, ते शांतपणे सैलंगानं आरामात बसले होते। सलाबत खान डेऱ्यामध्ये आला, त्याच्या पाठोपाठ एक मुसलमान सरदार होता। डेऱ्यामध्ये येताच त्या सरदारानं सिद्दीला मुजरा केला। राजे त्या सरदाराकडे पाहत होते। राजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं, निरोपाचे विडे देण्यासाठी आले होते तेव्हा तो हेर तिथं होता। सिद्दीनं त्या हेराला विचारलं, थोमत खा तुम्ही यांना ओळखता? इनको कोण पहचानता नाही, ये तो शिवा महाराज आहे, पूरी तरह से पहचानते हो? जी हुजूर, हाँ यही शिवाजी राजे है। राजांकडे निरखून पाहत तोमत खा म्हणाला, आप जा सकते है। सिद्धीने तोमत खाला आज्ञा दिली। मुजरा करून तोमत खा गेला। आता सिद्धीच्या मनात कुठलाही संशय राहिला नव्हता। राजांच्या बोलण्यानं तो सावध झाला। सिद्धी जोहर, आपल्याला आमच्याबद्दल शक आला होता? सिद्धी असला आणि म्हणाला, राजे माफ करा, पण आम्ही संशयाला जागा ठेवत नसतो, तो आमचा रिवाज आहे। राजासाहेब शराब पिओगे? मंचावरचा पेला सिद्धीने उचलला, रौप्य सुरईतलं मद्य पेल्यात ओतून ते राजांच्या हाती दिलं, पण राजांनी ते ओठाला लावलं नाही। सिद्धीची शंका दूर झाली होती। राजांचं सावध रूप तो कौतुकाने पाहत होता। तो म्हणाला, राजे आमचाही शक आला ना? माफ करा, पण आम्ही संशयाला थारा देत नसतो, राजे म्हणाले। सिद्धी खुश होऊन मोकळेपणानं असला, राजांचं असणं त्यात मिसळलं होतं। सिद्धीनं विचारलं, राजासाहेब एक प्रश्न विचारू? विचारा ना। जमलं असतं तर कुठं जाणार होता? त्यावर राजे म्हणाले, खेळणा किल्ल्यावर। सिद्धीच्या राकट ओठांवर हसू उमटलं। राजे तुम्हाला ते जमलं नसतं का? का? आता या क्षणी खेळण्याला आमच्या वतीनं सुर्वे आणि जसवंतराव मालोणकरांनी मोर्चे लावले आहेत। राजांचे सोंग घेतलेल्या शिवाचा चेहरा खरखन उतरला आणि ते आपल्या मनाशीच म्हणाले, खेळणा मोकळा आहे अशी बातमी होती, वेढा पडल्याचं समजलं कसं नाही? हा सिद्धी काही खेळतळ खेळत नसेल ना। बातमी जर खरी असली तर आपले राजे बाजी सुखरूप गडावर पोचतील ना? राजे कसला विचार करता? सिद्धीनं मध्येच विचारलं। काही नाही, शिवा म्हणाला, बरं झालं आम्ही खेळण्याला गेलो नाही, ते रात्र खूप झाली आहे, जरा विश्रांती घ्यावी म्हणतो, शिवा म्हणाला। बेशक, सिद्धी जोर उठला आणि दुर्दैवाने त्याचवेळी एक हेर नेहमीचे रिवाज न पाळता सरळ डेऱ्यामध्ये आला आणि सिद्धीच्या कानाला लागला। त्यानं कानात सांगितलेल्या बातमीनं सिद्धीचं रूप पालटलं। संतापानं बेभान झालेला सिद्धी शिवावर नजर रोखत ओरडला, कोण आहेस तू? मतलब? शिवा उसण्या धैर्यानं म्हणाला, मी शिवाजी। झूठ, बिलकुल झूठ, तो कापर शिवा केव्हाच पळून गेलाय?
तेही खरं आहे, शिवा शांतपणे म्हणाला. मतलब सिद्धी जोहर, आमचे राजे एवढ्या सहजासहजी शत्रूच्या हाती सापडत नसतात. येवाना आमचे राजे खूप दूर गेले असतील. आता तुझ्या पंजात ते सापडणार नाहीत. पण तू कोण? सिद्धीचा संयम ढळत तो म्हणाला, माझं नाव शिवाच. शिवा असून म्हणाला, जरा आडनावत फरक आहे. ते शिवाजी राजे भोसले आणि मी शिवा नावी. दगा, असे म्हणत फाजल तलवार उपसून शिवाच्या छाताडाला लावत म्हणाला, याचा नतीजा माहीत आहे? अरे ते माहीत नसतं तर इथं कशाला आलो असतो. फाजल खान, जीवाची भीती आम्हाला नाही, ती असती तर पालखीत हीच कट्ट्यार दुशेल्यात खोली होती ना. ये हिम्मत, फाजल म्हणाला, हा फाजल आता संतापून काही उपयोग नाही. राजे केव्हाच दूर गेले. हरामखोर, हरामखोर मी नव्हे, मी माझ्या धनासाठी इथं आलो. हरामखोर तू, बाप मेला तरी त्याच्याकडे पाठ वळवली नाहीस. मी तसा नाही, सोंगातला का होईना, पण शिवाजी बनलो. बस जीवाचं सोनं झालं. कंबक्त फाजल किंचाळला आणि संतापणं भान हरवलेल्या फाजलनं आपली तलवार शिवाच्या छाताडातून आरपार नेली. तलवार उपसली तेव्हा ते पातळ रक्तानं माखलं होतं. शिवाचं शरीर विजेसारखं कंप पावत होतं. छाताडा आतरुतलेल्या तलवारीच्या जखमीतून रक्त उसळत होतं. त्यावर आपला उजवा हात दाबून तोल सवारण्यासाठी शिवानं कणातीची दांडी डाव्या हातानं पकडली. एक विराट हास्य त्याच्या मुखावर अवतरलं. फाजलकडे पाहत तो म्हणाला, फाजल, सोंगातला शिवाजी झाला म्हणून काय झालं? तो कधी पालता पडतो काय? एक असह्य वेदना शिवाच्या मुखावर प्रगटली. डोळे विस्पारले गेले. कणातीच्या दांडीला धरून घनगळत ढासळत असता ती उद्गारले, राजे येतो शेवटचा मुजरा स्वीकारावा. मित्रांनो, शिवा न्हावी यांच्या या कार्याला राजमुजरा परिवाराकडून मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी. लॉट ऑफ माय फ्रेंड्स प्लेइंग दिस गेम डेली बिकॉज देअर यू कॅन रिअली अर्न बिग मनी अँड मेक इट इन द फास्ट अँड इझी वे. इट इज सिम्पल. You win money and withdraw them on your Paytm in one click. You will not face the problem like withdrawal delays or something like this. It really works. So what are you waiting for? Go and try your luck. You'll find the link in bio, and only with this link you will get bonus for the first deposit. Good luck for everyone.